शिंदे सेना ही मोदी आणि शहांची सेना आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला। महाराष्ट्र मध्ये अलीकडच्या काळामध्ये असे विनोद राजकारणामध्ये होत आहे आणि महाराष्ट्राला विनोदाचा वावर नाही। ही जाहिरात सरकारची आहे की खाजगी आहे हे आपल्याला माहिती आहे का? ही जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी उत्तर द्यायला हवं। ही जाहिरात जर सरकारची असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाच्या पाठिंब्यावर एक सरकार उभं आहे फुटलेल्या उशिराने। त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांचे इतर जे लोक आहेत ते या सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे। आम्ही याच्यावरती का उत्तर देणार? दुसरं असं आहे की मी ती जाहिरात पाहिली, सगळ्या वृत्तपत्रामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त एका सर्व्हेची जाहिरात देण्यात आली आहे, कोट्यावधी रुपये खर्च करून। हे कोट्यावधी रुपये नक्की सरकारचे आहेत, सरकारी तिजोरीतले आहेत, ती स्वतःचे आहेत, ती 2000 नोटा ज्या चलनामध्ये आणण्यासाठी धावपळ सुरू आहे त्या खर्च केल्या जात आहेत, ह्याच्यावर सुद्धा आता लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। हा सर्वे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्वे आहे असं मला वाटत नाही। एकतर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा, मुख्यमंत्र्यांची दोन तीन बंगल्यात ते राहतात, तिकडल्या बंगल्यापुरता हा सर्व सर्वे कदाचित असावा किंवा गुजरातमध्ये केला असावा। महाराष्ट्रातला असा सर्वे येऊ शकत नाही। सर्वे खरा की खोटा हे जाहिराती पुरता याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही। कोणाला आनंद घ्यायचा असेल तर घ्यावा, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो। फक्त या संपूर्ण कोट्यावधीच्या जाहिरातबाजीमध्ये स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे वारसदार वगैरे म्हणणाऱ्या या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही। म्हणजे ही सेना कोणाची आहे? मोदी सेना। जर तुम्हाला इतका आनंद झालाय शिवसेनेचा मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्व्हेमध्ये काय हे मिळालेलं आहे मान्यता, अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये इतका आनंद झालाय शिवसेनेचा मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्व्हेमध्ये काय हे मिळालेलं आहे मान्यता, अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा कुठे उल्लेख नाही साधा की त्यांच्या आशीर्वादाने ही शिवसेना, त्यांचा फोटो। हा म्हणजे ही शिवसेना, ही शिवसेना नसून ही मोदी शहांची सेना हे आज स्पष्ट झालेलं आहे। साधा बाळासाहेबां ठाकरेंचा उल्लेख नसावा, रोज आपलं बाळासाहेबांच्या नावानं जी पोपटपंची सुरू आहे ना, आज त्यांचा मुखवटा त्यांचं ढोंग उघडं पडलं। पहा तुम्ही, ही मोदी सेना आहे, ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे, ही अमित शहांची सेना आहे। या सेनेशी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा हिंदुत्वाचा काडी मात्र संबंध नाही। बाकी सर्व्हेमध्ये काय उत्तर आहे, कोण आहे, काय नाही, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस स्वतः देतील, त्यांचे 105 आमदार देतील जे काय आहेत ते भाजपचे, आणि चंद्रशेखर बावनकुळे देतील। ही जाहिरात महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करण्यास पुरेशी बोलती आहे। कोणावर? मला आम्हाला त्याच्यामध्ये दबाव बिबाव असेल ते आपापसात त्यांनी कुस्त्या खेळत बसावं, त्यांनी आपापसात खो खो खेळावं, कुस्त्या खेळावं, संगीत कुस्ती खेळावी, मल्लखांब खेळावं, बरं का, लपाछपी खेळावी, आम्हाला काही पडलेलं नाही आहे। माझा मुद्दा इतकाच आहे, हा सर्वे नक्की महाराष्ट्रात झाला आहे की ज्या 2-3 सरकारी बंगल्यात मुख्यमंत्र्यांचा वावर आहे त्या बंगल्यात झाला, की गुजरात राज्यात झाला हा सर्वे, आणि या कोट्यावधीच्या जाहिरातीचा खर्च जो आहे हा सरकारी तिजोरीतून झाला आहे, की 2000 नोटांचे खोके बाहेर काढून त्या जाहिराती दिल्या, कदाचित किमकी वाजवायला, हा दुसरा। आणि तिसरा अत्यंत गंभीर मुद्दा मी सांगितला की
शिवसेनेचा मुख्यमंत्री ना, अब कुठे बाळासाहेब ठाकरेंचा सध्या संदर्भ नाही आहे, मोदींचा फोटो आहे, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही, कसली शिवसेना आहे हा? ही मोदींची शिवसेना आहे. दुसरं म्हणजे तुम्ही तुषार भोसले वारकरी वारकऱ्यांवर जो हल्ला झाला आजच्या संपर्कात तुषार भोसले. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.